2019 के लोकसभा चुनाव में कांग्रेस नेता और विधायक यशोमती ठाकुर की एक बात का खुलासा किया था कि उन्होंने विधायक रवि राणा से चुनाव के समय पैसे लिए थे। इसके बाद यशोमती ठाकुर ने राणा दंपति को शांत रहने की सख्त चेतावनी दी। यशोमती ठाकुर के इस वक्तव्य पर अब सांसद नवनीत राणा ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि जैसे ही मैंने वह बोला जो सच था, इसलिए यशोमती ठाकुर चौंक गई और छोटा लड़का जानता है कि नोट देने का कोई प्रमाण नहीं होता है, इसलिए यशोमती ठाकुर अस्पताल में डॉक्टर से बीपी की गोली ले ले, नहीं तो मैं भेज दूंगी। मला असं वाटतंय की यशोमती ताई जे बोलताय, ताई आमची नणंदबाई आहे, जिल्ह्याची मुलगी आहे आणि मी सून म्हणून या एवढे वर्षापासून काम करत आहे। पण त्यांना माझं सांगणं आहे की चेक दिले असते तर मी पुरावे ठेवून दिले असते। दिले तर रवीजीनी कडक नोटा आहे, त्याचे पुरावे तर लहान लेकराने माहिती आहे की त्याचे पुरावे नसतेच म्हणून, आणि एवढं झुमाचं कारणच नाही आहे। मला असं वाटतं आहे की खरं बोलले म्हणून एवढं झुमलं, जे खरं होतं ते मी बोलली आणि म्हणून त्यांना झुमलं, ज्यांनी घेतले कडक नोटा ताईला ते झुमलं। पण माझे एक सल्ला ताईला राहील की त्यांनी माझी नणंदबाई आता एवढं तर काळजी घ्यास लागन वहिनीला की जाऊन हॉस्पिटलमध्ये एकदा चेकअप करून घ्या आणि बीपी खूप वाढलेला आहे तर दिसून पडत आहे, कारण की ज्या पद्धतीने भाषा एक ताई दुसरे महिलाबद्दल बोलताय ते शोभनीय कोणतीही ताईला नाही आहे। तर बीपीची गोळी औषध जर डॉक्टर देत नसेल तर मी पाठवते जर वाटलंच, तर वहिनी एवढा फर्ज तर मी नक्की निभवेन। आणि जे त्यांनी म्हटलं की हरमन्स कंपनी हे त्यांनी आणलेली आहे, त्यांनी उद्धव ठाकरेजींनी दिलेली कंपनी आहे आमच्या अमरावतीमध्ये, तर त्यांना मी सांगते, ते म्हणतात ना की मी राजीनामा देईन, राजनीती सोडून टाकन, मी त्यांना आव्हान देत आहे की तुम्ही हरमन्स कंपनीचे कागदपत्र घेऊन या आणि रेमनचे कागदपत्र तुम्ही घेऊन या। कोणाचे काळामध्ये झाले हे झाले आमचे देवेंद्र फडणवीसजींचे काळामध्ये, आणि तुम्ही ते कागदपत्र घेऊन या आणि इथून मी कागदपत्र घेऊन येते आणि आव्हान आहे। जर ते खरं झालं की ती कंपनी आम्ही आणलेल्या तुमच्या मतदारसंघामध्ये, तर तुम्हाला राजनीती सोडा लागेल ताई, हे लक्षात ठेवा।